साक्षर वितरणाचा फरक तसे एक टप्पा मिळावा. 20/10/2021 शासन परिपत्रकानुसार जळगाव जिल्ह्यातील महानगरपालिका व प्रशासकीय अधिकारी यांनी नगरपालिकेचं निवेदन नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते की लवकर लवकर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन पहिला टप्पा व फरक देण्यात यावा. तसेच 1/2/2021 रोजी आपण अखिल महाराष्ट्र सफाई कामगार संघटनेतर्फे निवेदन दिले होते की आम्हाला सातव्या वेतनाचा फरक आणि टप्पा मिळावा. तर आपल्याला फक्त एक टप्पा 8 महिन्याचा फरक भेटलेला आहे आणि एक टप्पा मिळालेला नाही आहे. तरी ते टप्पा मिळण्यासाठी आज आपण साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांमध्ये एक नाराजगी आणि असंतोषाचं वातावरण वाढलेलं आहे. तरी आमची मागणी शासनाकडे आणि साहेबांनी ॲग्री करावी व सकारात्मकची भूमिका निभावी हीच कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे त्यांच्याकडून. सातवा वेतन आयोगाची फरकाची रक्कम शासनाने जाहीर केली असून 5 टप्प्यात विभागणी केलेली आहे. तरी बाकीच्या नगरपालिकांनी 2 टप्पे हे दिले गेले आहेत, परंतु आपल्या कर्मचारी किंवा चोपडा नगरपालिकेने एकही टप्पा अद्यापपर्यंत आम्हाला दिला गेलेला नाही. तरी एकही टप्पा आम्हाला 8 तारखेपर्यंत न दिल्या तीव्र आंदोलन करण्यात येईल. वारंवार चोपडा नगर परिषदेला भारतीय मजदूर संघामार्फत सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या बाबतीत मागणी करण्यात आलेली होती. जिल्ह्यामध्ये अनेक नगरपालिकांना पहिला व दुसरा हप्ता प्राप्त झालेला आहे, पण चोपडा नगरपालिकेला आतापर्यंतसुद्धा एकही हप्ता प्राप्त झालेला नाही. तर त्या मागणीसाठी वारंवार मागणी केली, पण त्याकडे त्यावर गांभीर्यानं पाहिलं गेलं नाही. त्यामुळे आजच्या दिवशी आम्ही काळ्या फिती लावून सर्व कर्मचारी कामकाजात भाग घेतो आहे आणि दिनांक 8 रोजी आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. तरी तत्पूर्वी आम्हाला फरक मिळेल याची आम्ही आशा करतो.